बेळगावातील बसुर्ते गावात नवीन धरण बांधण्यात येणार आहे. मात्र गावाजवळ धरण बांधल्यास अनेक शेतकऱ्यांची जमीन 250 एकर धरणात जाणार आहे. त्यामुळे शेतकरी शेती नसेल तर मोठ्या अडचणीत येणार आहेत. त्यामुळे नव्याने बांधण्यात येणाऱ्या धरणाचा घाट सरकारने थांबवावा अशी मागणी बसुर्ते गावातील नागरिकांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यावेळी बोलताना गावकरी म्हणाले की या धरणाच्या प्रकल्पात पुरेशी जमीन भूसंपादन होणार आहे. आता आमच्या कुटुंबियांच्या मालकीच्या जमिनीच्या आधारे आमची कुटुंबे उदरनिर्वाह करत आहेत. या धरणापोटी जमिनी घेतल्यात तर जवळपास कुटुंबे निराधार होऊन रस्त्यावर येतील. गावात अगोदरच छोटा धरण आहे ज्याचा शेतकऱ्यांना व रहिवाशांना काहीही उपयोग होत नाही आणि आता नवीन धरण बांधूनही कोणालाच फायदा होणार नाही. तसेच शेकडो जमीन आहे आमच्या उदरनिर्वाहासाठी ठेवलेले विनाकारण या धरणात जाणार आहे. या प्रकल्पासाठी त्यांनी आमच्या जमिनी मागितल्या तर आम्ही त्या देणार नाही, त्यासाठी आम्ही निषेध करत असल्याचे सांगितले. मध्ये बसुर्ते म्हणून एक गाव आहे, त्या गावाच्या बाजूला अगोदर एक तलाव आहे. तोच तलाव मोठं करून जवळजवळ 250 एकर जमीन घेऊन तो तलाव मोठा करण्याचा गव्हर्नमेंटचा एक प्रस्ताव आहे. तो प्रस्ताव जर अंमलात आणला तर तिथल्या स्थानिक लोकांची जमीन सगळी जाणार आहे आणि तिथले जे लोक आहेत ते फक्त शेतीवरती जगतात आणि हे जर जमीन त्यांची गेली तर त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. पाणी केव्हा मिळणार? जेवण झाल्यानंतर आम्हाला पाणी लागणार, पण पाण्यासाठी जर आमची जमीन गेली तर जेवणाचा प्रश्न कोण सोडवणार? साहेब काय सांगा लागले, भविष्यात जर पाणी किंवा पाऊस कमी झाला तर स्टॉक करायसाठी तो तलाव आहे आणि तो प्रोजेक्ट फार चांगला आहे. आम्हाला मान्य आहे पाणी राहिलं पाहिजे, पण जो तलाव ऑलरेडी आहे तोच डेव्हलपमेंट करा ना, कशाला दुसरा तलाव पाहिजे? काय गरज आहे एवढ्या 200 एकर जमीन घेऊन लोकांना तुम्ही भूमिहीन करण्यात काय अर्थ आहे? जो तलाव आहे त्याच्या बाजूला गव्हर्नमेंटची जमीन आहे, ती जमीन तुम्ही घ्या ना, तो तलाव मोठा करा. 2 वर्षापूर्वी जास्त पाऊस झाला तेव्हा तो सुद्धा तलाव फुटून लोकांची अनेक एकर जमीन वाया गेली. मग तो असलेला तलाव तुम्ही रिपेअर करा आणि त्या तलावामध्ये जेवढं होतं तेवढं पाणी साठवा. याच्यासाठी हे सगळे शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही सरकारला एवढं सांगतोय की आम्ही ज्या जमिनीवरती जगतोय ती जमीन काढून घेऊ नका. जो तलाव तुम्ही आहे तो तलाव रिपेअर करा, त्याच्यामध्ये पाणी स्टॉक करा आणि पाणी तुम्ही पाऊस जर कमी पडला तर त्याच्यामध्ये पाणी स्टॉक झालं पाहिजे. कारण ती जनावरं आमचीच जगणार आहेत, तिथं बेळगावची जनावरं काय तिथे येऊन लागणार नाहीत, आमच्या शेतकऱ्यांची जनावरं आहेत. तो आम्हाला आम्ही गव्हर्नमेंटला एवढं सांगायचं आहे तो तलाव रिपेअर करा, अजून मोठा करा जवळ आजूबाजूची जमीन. पण हे जे भूमिहीन शेतकऱ्यांना करून तुम्ही 200 एकर जमीन ती आम्ही कदापि होऊ देणार नाही, त्याच्यासाठी आमचा विरोध आहे.